सुशील कुमार शिंदे आगे बढ़ो, शिंदे साहब आगे बढ़ो, शिंदे साहब आगे बढ़ो। महासंघाचे अध्यक्ष श्रीयुत निवृत्तीराव सावळकरजी, मुंबई शहराचे अध्यक्ष राजेश खंडारेजी, आमचे उपाध्यक्ष श्री विलिंग भटकरजी, साधू कटकेजी, ठीक आहे मी करतो बरोबर, साधू कटकेजी, उपाध्यक्ष श्रीयुत राम कोकणेजी, आमच्या अध्यक्ष शीलाताई शिंदेजी, श्री शशिकांत सोनवणेजी, चंद्रकांत कोकणेजी, धर्माजीराव सोनकवडेजी, आमच्या सुजातीताई सदाफुलेजी, माझे मित्र श्री खंडेराव शिंदेजी, नरसिंग शेरखानेजी, लक्ष्मीकांत लक्ष्मीदास सोनकवडेजी, गौरवा सावळकरजी, मुद्दाम सोलापूरचे माझे सहकारी विरोधी पक्षामध्ये काम करतात बी जे पीमध्ये, पण ते सदैव माझ्याबरोबर असतात, ते श्रीयुत रमेश भटकरजी, संदीप कळंबेजी, एस एस शिंदेजी, आपले सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनी, आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत आपण केलं, मला वाटलं नव्हतं की एवढे ढोल ताशा सगळे एवढे उडून मिरवणुकीने यावं लागेल, मी आपलं चौकडे टाळत असतो इथंच नाही पण चौकडे टाळत असतो, पण बऱ्याच वर्षांनी मी इथे येतो याचा आनंद तुम्हालाही झालेला आहे आणि मलाही झालेला आहे, कारण इथं ही शाळा पूर्वी जेव्हा होती कौलारू सगळे घरं कौलारू घातलेली शाळा होती, इथं गरणारी शाळा होती ती, एक 25 लाईट लावून बल्ब लावून तिथे शाळेतली मुलं अभ्यास करायची, जवळजवळ 57-58 मला वाटतं 60 नंतर जी ही परिस्थिती आहे, मी तसा इथे 57-58 पासून इथं राहिलो, इथे आमचे रत्माजी भटकर म्हणून होते गुल मोहम्मद चाळीमध्ये, तिथं मी राहिलेलो, माझे चुलत भाऊ इथं म्युन्सिपाल्टीच्या चाळीमध्ये इथं राहत होते, तिथं मी पहिल्यांदा आता गेलो तिथं राहिलो, मला धारावी काही नवीन नाही आणि धारावीचा संपर्क माझ्याशी खूप आहे, 91 साली इथं आमच्या बँकेच्या चेअरमननी सांगितलं की इथं 91 साली मी उद्घाटनाला आलेलो होतो बँकेच्या एका शाखेच्या निमित्तानं ऑफिसच्या निमित्तानं, आणि त्याच्यानंतर 91च्या नंतर इथं आलो नाही, पण मी प्रचाराला मात्र मी इथं आलो होतो तुमच्या काँग्रेसच्या प्रचाराच्या निमित्तानं, आमच्या आमदार ताई तिच्याकरता म्हणून प्रचाराकरता म्हणून आलेलो, एकदा नाही दोनदा आलो गायकवाडांच्या करता, त्याच्या वडिलांच्या करता देखील खासदार असताना प्रचाराला आलो, पण ते पुढच्या बाजूला तिथं सभा झालेली होती, याच्या पुढं काही येऊ शकलो नाही मी, पण अलीकडच्या काळामध्ये श्रीयुत ज्याचा उल्लेख श्रीयुत राम कोकणे यांचा उल्लेख केला, ते आणि खंडारेजी हे आणि त्यांचे सर्व सहकारी गेल्या 1-2 महिन्यामध्ये सातत्यानं ते भेट घेत होते, आणि एके दिवशी त्यांनी ठरवलं की शाळेत तुम्ही याल का, मी येईन म्हटलं मला काय यायला काय हरकत नाही आहे, मग आम्ही सगळे लोक आमचे बोलवतो म्हणाले, पण त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातली लोक बोलवून टाकली, पण ठीक आहे, आज इथं शाळा बघत असताना मला खूप मोठं समाधान होतं की एक पडक्या स्वरूपात असलेली शाळा आणि या ठिकाणी समोर एवढा कचरा असायचा त्या ठिकाणी, त्या कचऱ्यातून मुलं सगळी ह्या कौलाच्या शाळेमधून जायची, इथं त्यावेळेस ही काही म्युन्सिपाल्टीची शाळा वगैरे इथं काही नव्हती, आणि ही सगळी घाण असणारी वस्ती आहे, पण इथूनच अनेक लोक तयार झाले शिकले, आणि म्हणून आपण आपला खरं म्हणजे धंदा म्हणजे चुनाडीचा रंगारीचा तोच आपला माहिती आहे ना, आपलं पैसे न देता नेल पॉलिश आपलं होतं ना लाल रंग नका,
तर आपण त्या धंद्यातून प्रगती करत आलो, पण आज इथं बघतोय मी की खूप चांगले दुकाने इथं आहेत, चांबड्याच्या नवीन प्रक्रिया करून त्यामध्ये धंदा करण्याचा प्रयत्न करतात. मी खंडाऱ्याने विचारलं तुम्ही काय करता, त्यांनी मला सांगितलं त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे व्यवसाय. पण मी तर सातत्यानं म्हणतो की आपल्या ह्या धंद्यामध्ये आधुनिकी करून काम करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता कोणी ओळखत नाही हा धंदा, खरं म्हणजे पूर्वी येते त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला कारखाना होता, त्याचा मालक होता पारसी, बरोबर आहे ना, म्हणजे फार पूर्वीची गोष्ट आहे माझ्या लक्षात आहे, म्हणजे मी इथं राहत होतो हे तुम्हाला कल्पना असं हे सगळं आपले लोक इथं सुद्धा त्याही वेळेस सुद्धा सुटाबुटामध्ये लोक वावरत होते, नाही असं नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता श्री खंडाऱ्याने सांगितली ती शिक्षण, आपल्या मुलांना मुलींना शिक्षण देणं हे अतिशय जरुरीचं आहे आणि त्याच्यातूनच आपली प्रगती होते. आज मला खूप समाधान वाटलं की खंडारे इथं राहतात, त्यांचे वडील आई त्यांचंही दर्शन झालं, पण लवकरच ते BKC मध्ये राहायला जाणार आहे. अनेक लोक आपले सगळे इथं चंद्रभान शिंदे होते ते गेले पुढे, त्याच्यानंतर सोनवणे होते तेही पुढे गेले, अनेक लोक आमचे कोकणे इथं दिसतात ते चेंबूरला त्यांनी घेतलं, सोसायटी स्थापन केली. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर त्या त्या संस्कृतीचा फरक होतो, आपण तिथं राहिल्यानंतर थोडासा त्याचा परिणाम होतो, पण त्याच्यातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्या मुलींनी एवढे मोठे मार्क मिळवणं मलाही आश्चर्याचा धक्का आहे, खरं म्हणजे ती खूप कष्ट करत असेल, अभ्यास करत असेल. मी कधी 35 आणि BA ला ज्यावेळेस मी युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट आलो, सेकंड क्लास ह्याच्यावर काही गेलो नाही, पण तिला फर्स्ट क्लासचे मार्क पडले, तर ही आमच्या दृष्टीनं फार समाधानाची गोष्ट आहे. मुलंही खूप शिकले. आपल्या जी पुस्तकं तुम्ही छापलेली आहेत त्याच्यात वधूवरांची नावं आपण लग्नाकरता म्हणून दिलेली आहेत आणि त्यामध्ये एवढ्या सुशिक्षित मुली आहेत, एवढे सुशिक्षित मुलं आहेत, मला ते बघितल्यानंतर हे आपल्या समाजामध्ये एवढी प्रगती या मुलांची आणि मुलींची झाली याचा विश्वास बसत नाही. एक तर मुलगी आहे ती स्पेस सायन्सचा ती ग्रॅज्युएट आहे, म्हणजे अवकाशयानामध्ये अमेरिकेमध्ये ज्याचं NASA मध्ये काम आहे त्या सायन्सची ती विद्यार्थिनी आहे. ही साधी गोष्ट नाही आहे. वकील, डॉक्टर, इंजिनियर्स या लोकांची संस्था निरनिराळी झालेली आहे. गटकेंच्या मी पुण्याला मी त्यांच्या 2 वेळेस समारंभाला गेलो होतो. पण हे सुशिक्षित मंडळी आहेत, इथं बरीचशी अशिक्षित मंडळी दिसत आहेत, पण अशिक्षित हे आमची बॅकग्राऊंड आहे, पण त्याचा गाजावाजाही करता कामा नये. मी अशिक्षितांच्या मध्ये काम करतो, मी काय फार मोठं हे केलं अशा प्रकारे समाजामधलं काम कधी होत नाही. शांत चित्तानं काम आपलं करीत राहणं हे जर आपण स्वीकारलं तर मला वाटतं की माणूस यशस्वी होतो. खूप तरुण पोरं आत्ता राजकारणामध्ये येऊ इच्छितात, धंद्यामध्ये येऊ इच्छितात. आता तसं जर पाहिलं तर मी नेहमी सांगतो बाहेर ज्यांचा धंदा हा व्यवसायाने त्याची जात ओळखता येते ते धंदे आपण सोडले पाहिजे. मी नेहमी उदाहरण देतो की रस्त्यावर बसणारा चर्मकार असतो, तो आरीरापी घेऊन बसतो आणि तो चपला शिवत असतो, तिथं ब्राह्मण जरी येऊन बसला तरी आपला हा सगळा समाज, आपलाच नाही संपूर्ण समाज त्याला चांभारच म्हणेल, कारण आमची ही सगळी हिंदू संस्कृती ही त्याच्या धंद्यावरून स्वीकारलेली आहे. आणि म्हणून मी सातत्यानं सांगत असतो की ज्या व्यवसायावरून आमची जात दिसते ती आपण सोडून दिली पाहिजे ते व्यवसाय. आणि किती समाधानाची गोष्ट आहे, सगळं मेकॅनिक तऱ्हेनं तुम्ही चांबड्याचं काम करतात हे अतिशय चांगली गोष्ट आहे. आज त्या क्षेत्रामध्ये वैद्य नावाचे आमचे पुण्याचे व्यावसायिक होते, ते आता नाही आहेत, ते बुटांचा आणि चपल्यांचा व्यवसाय करत आहेत, ब्राह्मण ग्रस्त. आणि म्हणून त्या यांत्रिकी पद्धतीनं जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा आपल्याला
कुणी त्या जातीचं आहे म्हणून सांगण्याची गरज लागणार नाही. तर म्हणजे मी तर जाहीरपणानं सांगतो की मी ढोर जातीचा आहे म्हणून मला काय लाजवत आहे. आम्ही आमच्या पाचवीला गरिबी पुजलेली असते, जात पुजलेली असते, शिक्षण नाही आणि जे काय त्याच्याबरोबर व्यसन असतं तेही सगळे घेऊन घेतो. आता आमचे शिंदे साहेब पोलीस ऑफिसर एवढे मोठे झाले नरवणे, घरात जर बघितलं तर त्यांचे मला माहिती नाही पण आमच्या तरी घरामध्ये जरी आम्ही असलो तरी संध्याकाळी असायचं त्याच्याशिवाय जमत नाही. पण ते स्वीकारलं पाहिजे मित्र, ते कसं हळूहळू त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल याचा विचार करा. एकदम ते सोडणं कठीण आहे आणि हे आत्ताची पिढी थोडं हे करेल, आणखीन एक 5-10 वर्षांनी त्याचा तिरस्कार करायला लागेल. कितीतरी जवान पोर आहेत ते बिलकुल त्याला शिवत सुद्धा नाही तारू. आणि मला आश्चर्य वाटतं की दलित वर्गीयांची मधली ही पोरं असणारी. मला तर अशी 2-4 उदाहरणं माहिती आहेत सोलापुरातली. ते दारू देतात, गिरायकांना देतात, नाईट हायस्कूलमध्ये शिकतात पण स्वतः शिवत नाही तारू. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहेत ते आपण शिकण्याची गरज आहे. गरिबी येते, झोपडपट्टीत आपण राहतो, कष्ट केल्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही आणि कोण काय वरून आणून देत नाही. मित्र हो, तुम्ही मी सातत्यानं सांगतो की जे माझ्याकडे अर्ज घेऊन येतात तू काय प्रयत्न केलास भाऊ मी विचारतो पहिल्यांदा. का नुसतं सुशील कुमार शिंदेचा वसिला आहे म्हणून पत्र घेऊन जा असं नाही करत. मी त्याला विचारतो तू कुठे कुठे प्रयत्न केलास, कुठल्या ठिकाणी नोकरी मागितलीस, कुठे किती काळ केला. नोकरी आपल्या घरामध्ये आपल्या संसाराला आपल्या परिस्थितीला हातभार लावत असताना तुम्ही कुठलीही नोकरी करता याचा विचार तुम्ही करता कामा नये. त्या हातावर विश्वास ठेवून तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरी काम केलं पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की किती लहान असली मी तुम्हाला काय सांगू. आता त्या वयामध्ये मी मुली मुलं सांभाळतात त्याचं ढुंगणी मी धुत असते मला काय वाटत नाही. पण त्या परिस्थितीने मजबूर झाल्यानंतर आपण ते करावं लागलं मला. पण कुठे भीक मागावी लागली नाही असं हात नसतो. आपल्या हातामध्ये जी ताकद आहे, शक्ती आहे, त्याच्यावर विश्वास ठेवून जर काम केलं तर तुम्ही भविष्यामध्ये मोठे होऊ शकता. कितीतरी मोठे आपल्या समाजामधले माणसं झाले. गणपतराव तपासेजी आपल्या समाजामधला एक फार मोठी व्यक्ती की ज्यांनी शेवटपर्यंत अतिशय चांगल्या तऱ्हेनं काम केलं. ते ज्या वेळेस राज्यपाल झाले त्यांना मुद्दाम आपण इथं वनिता समाजामध्ये मुद्दाम इथं आणून त्यांचा सत्कारही केला. जरूर मतभेद होते काही लोकांच्यामध्ये, असतात मतभेद, पण आपल्या समाजामधला एकुलता एक माणूस एवढा मोठा जातो त्याची आपण अभिवादन करणं हे आपलं काम होतं. म्हणून त्यावेळेस सगळे सदाफुलेही होते ह्या संस्था स्थापन करणारे म्हातारे बुवा, वारकरी बुवा, विणेकरी बुवा. आणि मला ते आमच्या इथं राणूजी खंडारे त्याच प्रणालीतले आमच्या सोलापूरचे, त्यांचंही आता पायी दिंडीचं तिथं पुस्तक मिळालं. तर हे सगळे होते पण मतभेद मिटून आपण तिथं गेलो. पण त्याच्यानंतर एक कार्यक्रम केला साहेबला कुठेतरी मानवसेवाचा. तर काय मंडळी आपल्यातली मोठे विद्वान मंडळी राजकीय पक्षाच्या हाताखाली काम करायला लागली आणि तिथं काहीतरी थोडं झालं आणि तेव्हा मी रामराम केला बाबा ह्याच्या पुढे ती येत. आणि असं आहे लोकांनी एकमेकात कोणीतरी करतोय ना त्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. नुसतं काळे झेंडे दाखवा, पत्रकं काढा, अडचण करा अशा तऱ्हेनं समाजाचे चित्र काढा. मी सगळ्यांना सांगतो की ही जी प्रवृत्ती आहे ती आपण कमी केली पाहिजे आणि सहयोग केला पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी मुख्यमंत्री होतो
अनेक लोकांना महाराष्ट्रामध्ये जमिनी दिल्या, पुण्यामध्ये दिल्या, कोल्हापूरला दिल्या, सोलापूरला दिल्या, नागपूरला दिल्या, मोठ्या शहरात दिल्या. मला मुंबईमध्ये आपल्या लोकांना जमीन द्यायची, काय संस्थाच येणं पुढे. आपलं गणेश विद्या मंदिर संस्था देखील पुढे आली नाही त्यावेळेस, आणि दोन लोक पुढे आले, त्यातला बीजी शिंदे त्याची एक संस्था होती, त्याच्यामध्ये 7 का 8 लाख त्याच्या बँकेमध्ये, 11 लाख त्याच्या बँकेमध्ये होते तर माझ्या लक्षात नाही. दुसरी एक संस्था आली, त्याच्याकडे फक्त 400 रुपये त्या बँक संस्थेमध्ये होते. सरकारी जागा देताना सुद्धा जरी मुख्यमंत्र्याची इच्छा असली तर बाकी जो क्रायटेरिया असतो त्या क्रायटेरियामध्ये जर बसलं नाही तर ती जागा देऊ शकत नाही. आज तिथं जागा दिलेली आहे, त्याच्या बाजूला आमच्या राजाराम बापू पाटलांच्या मुलाला तिथं मी जागा दिलेली आहे, तिथं शाळा उभी राहिलेली आहे. आपली थोडी मागे पडली की आपण खरं म्हणजे शाळा ती जागा देण्याचा मुख्य उद्देश असा होता की आम्ही एक साधारणतः 30-35 वर्षापूर्वी डॉक्टर कोळ विनायक कोळ ते सोनावणे आमचे कस्टम कलेक्टर, ईश्वरराव सोनावणे वकील, हे सगळे मिळून आम्ही समाजाकरता काही पैसे जमा करत होतो आणि त्या थोडे पैसे जमा केले जवाहरनगरमध्ये, त्या आमच्या भगिनी होत्या त्यांच्याकडे ते पैसे होते, तर ती जागा कुठेतरी घ्यावं म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. पण त्यावेळेस आमची कोणाची एवढे पैसे जमवण्याची ताकद झाली नव्हती. पण बी जी शिंदे तो राजकीय कार्यकर्ता आहे मला माहिती आहे, पण त्यांनी ती संस्थेचा अर्ज केला त्यांनी त्या ठिकाणी आणि मी ती जागा दिली त्या कंडिशनवर की ही ह्या वीरशैव कक्कया समाजाकरता म्हणून, ढोर समाजाकरता म्हणून, कुठलंही नाव घ्या त्यांच्याकरता म्हणून ही जागा मी अलॉट केलेली आहे. आणि त्यामध्ये देखील त्याने स्पष्टपणाने त्यांचाही विचार तोच होता, त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. त्याने बीजी शिंदे की तिथं चांगली शाळा कोणाला तरी बांधायला द्यावी, त्याच्या उत्पन्नातून आपला तिथला सगळा संसार चालावा, त्यामध्ये एक मोठा हॉल असावा आणि आपल्या लोकांच्याकरता राहण्याकरता 7 ते 8 रूम्स असाव्या. आपल्या म्हणजे बाहेरचे जे लोक येतात तिथं राहायला जागा मिळत नाही आणि म्हणून इथं बांद्राला धारावीच्या जवळ आहे, धारावीला जरी आले तरी ते बस नेऊ शकतात. म्हणून 8 रूम्स आणि जे हॉल आहे तो हॉल त्यामध्ये मला आत्ता एक्झॅक्टली आठवत नाही पण 125 ते 100 दिवस त्या संस्थेला द्यावा अशा प्रकारचा त्यामध्ये ॲग्रीमेंट होतो. ॲग्रीमेंट लिखित नाही, तुमच्या माहितीकरता सांगतो, नाहीतर आणखी लगेच सुशील कुमारने सांगितलं म्हटल्यानंतर दाखव नाहीतर श्राद्ध कर म्हटलं, नाही बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर असं नको व्हायला. म्हणून तो माणूस पुढे आला पण नंतर त्याने काहीतरी मला वाटतं ट्रस्टमध्ये काही माणसं घेतली, पण जो त्यावेळेस आला तो एकटाच होता, त्या माणसाने बाकीचे लोकांना त्याने घेतलं, त्यात काय त्याचा विचारण्याचा दोष आहे. तो आजकाल मी त्याच्याशी जास्त बोलत नाही पण त्याचा दोष नव्हता, त्यांनी घेतलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला दोष आता काय असो नसो सोडून द्या, पण एक व्यक्ती काम करते त्याला काम कसं करता येईल आणि पूर्ण करता येईल याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आता त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर काहीतरी 100 कोटीचं कर्ज काढलेलं स्वतःच्या जबाबदारीवर. पण मी त्याला विचारलं की पुढं काय सगळं गडप करणार का, नाही म्हणून सांगितलं की जे आपण ठरवलेलं आहे साहेब त्याप्रमाणे ते करणार म्हणून सांगितलं. जे चांगलं काम करतात त्याच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजे ह्या मताचा मी आहे. स्वतःचे एवढे पैसे घालून आपली कुणाची हिंमत आहे का मला सांगा 100 कोटी करायची? माझी तर नाही, कुणाची आहे का? म्हणून कोण करत असेल त्यांना पुढे करू द्या ना. त्यांनी प्रयत्न केला बिचाराने, मी सुद्धा प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो की एखाद्या बिल्डरकडे ती जागा देऊन त्या बिल्डरकडून बांधून घ्यायचं, त्याची शाळा तिथे सुरू करायची आणि त्याच्यातून चालवायचं म्हणून गेलं ते 4 वर्ष तसंच पडलं आणि त्याचं दिवाळं निघालं शेवटी.
त्याचं दिवाळं निघालं शेवटी त्याच्या मुद्द्याचं. 2003-04 साली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होते, त्यांच्या ताब्यात 2006 काहीतरी ती जागा आलेली. मी जाहीरपणानं बोलतो, त्या बिचाऱ्यांनी कशी तरी वाचून ठेवलेली आहे ती जागा, दंड भरतो हे करतो. जर त्या नियमाने ठीक आहे, जर त्या नियमाने जर बघितलं तर महाराष्ट्र सरकार ती जागा काढून घेऊ शकतो. टपून बसलेले आहेत लोक, आणि हेच जर तुम्ही भांडत बसला, कृपा करून भांडू नका. त्याला करतोय तर करू द्या, कुठपर्यंत करतो करू द्या, काय आलं तर मी आहे ना तुमच्यावर करता. पण आपण तिथं काही न करता मला तिथं फौजदार म्हणा हे मला मान्य. म्हणून त्याने सुरुवातीपासून मी हिस्ट्री एवढ्या करता सांगितले की कोणी पुढे आलं नाही, त्यांनी डेअरिंग करून तो पुढे आला. मी त्याची वकिली करतो असं नाही, आज त्याला मी माझ्याकडे येऊ सुद्धा देत नाही. आज तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्हाला माहिती आहे. पण जे सत्य आहे ते सत्य सांगितलं पाहिजे. समाजामध्ये एवढी सगळी माणसं आज आलेली आहे, आपण प्रयत्न केला चौकडे. कोल्हापूरला जागा घेण्याचा प्रयत्न केला, कोल्हापुरात यशस्वी झालो नाही. आपण साताऱ्याला जागा घेण्याचा प्रयत्न केला, साताऱ्याला नाही. त्यावेळेसची सगळी मोठी माणसं होती, वकील डॉक्टर होती काय. पण आता हे तसं जर बघितलं तर तेवढ्या कुवतीची माणसं नाहीत, पण सुदैवानं मिळालं आहे आणि महाराष्ट्र सरकारने त्याला सवलती दिलेल्या आहेत आत्तापर्यंत. आणि मी हे सांगू इच्छितो की मी जोपर्यंत आहे, सत्तेवर असो नसो, तोपर्यंत ती जागा कोणी काढून घेऊ शकणार नाही. ती एकुलती एक जागा ह्या समाजाला लवकर बांधता येत नाही, पैसे नसतात. दुसऱ्या समाजाकडे प्रचंड तऱ्हेनं पैसे असतात, बाजूची उभी राहिली तेवढ्याकरताच मी सांगितलं. आणि म्हणून मी मुद्दाम तुम्हाला एवढ्याकरता सांगितलं हे, कारण बऱ्याच वेळेस आता कवितेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख झालेला होता. मला धन्यवाद दिले पाहिजेत ते आमच्या तिन्ही भगिनी, शाळेच्या भगिनी, त्यांनी माझ्या स्वागताकरता ते गीत म्हटलं, नंतरही दुसरी कविता म्हटली त्या आमच्या भगिनींना मनापासून धन्यवाद. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. मी परत पुण्यामध्ये जाणार आहे, सगळे नुसते डॉक्टर्सचं संमेलन त्यांनी बोलावलेलं आहे. रायपाकट्टी इथं बनले होते आता तिथं आहे, ते सोनवणे, पी डी सोनवणे, रायपा, हे सगळ्या लोकांनी डॉक्टरचं केलं. मी ते स्वीकारलं, मी त्यांना सांगितलं की तुम्ही इंजिनियर लोकांची लिस्ट तुम्ही केली का नाही. आता ते MSEBचे आहेत इंजिनियर, तर त्यांना लगेच ते आता मदत करतील. असे इंजिनियर्स लोकांची एक लिस्ट करा म्हणून त्यांना सांगितलं. आणि एकाचे सकाळी आपण अधिवेशन भरू आणि दुपारी डॉक्टरांचं भरू, मधल्या वेळेस जेवण करू हे सांगितलं. असतो विनोदाचा भाग सोडून द्या, पण एकत्रित होऊन आपले प्रश्न मांडतात ती किती चांगली गोष्ट आहे. आपल्या समाजातले लोक एवढे मोठे झाले की कधी आम्ही त्यातले आहोत, आम्हाला द्या घ्या अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. मिळेल न मिळेल काम करत राहिले. आनंदराव कोळसारखा माणूस चीफ इंजिनियर होऊन गेले, माझे अतिशय जवळचे संबंध ते होते त्या कमिटीमध्ये आमची जागा घेण्याचे. पण होऊ शकलं नाही, सगळी मोठी मोठी माणसं होती. मी तर साधा सब इन्स्पेक्टर होतो त्यावेळेस, काय मिळणार सब इन्स्पेक्टरला, बरोबर आहे का नाही सोनावून, काय नाही मिळणार ना. तर हे सगळे मोठे लोक होते. आणि हा प्रयत्नाने सगळे ही देखील संस्था ज्यावेळेस होती अतिशय पडीक स्थितीमध्ये होती, त्या लोकांनी कितीतरी चांगली बांधलेली आहे आणि अजून बांधकाम आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की धारासारख्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन जनतेचा पैसा वापरून त्यांनी तिथं तेवढी चांगली शाळा बांधली, त्याच्या तुडीचीच ही शाळा आपल्या पैशातून हे बांधलेली आहे, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. कामं अशीच होत राहतात, न बोलता काम करणारे मला माहिती सुद्धा नव्हती. सोलापुरात त्या सत्कार समारंभ ठेवला होता .com, तर त्यावेळेस मला यांची ओळख झाली आपल्या
फायर ब्रिगेडच्याही अधिकाऱ्याचे त्यावेळेस त्यांना देताना सत्कार झाले. पण एवढी मोठी माणसं आपल्या समाजामध्ये आहेत कळत नाही ना, आणि म्हणून अशा संमेलनाच्या माध्यमातून त्यांना हे दाखवावं लागतं. त्या संमेलनाच्या माध्यमातून सकाळी युवकांचं संमेलन ठेवावं. आता पुढच्या वेळेस असं म्हणजे वधूवर सूचक मंडळ जे आहे तुमचं, त्यांची एक बैठक अशी सकाळी ठेवावी, तेही इंटरॅक्शन करतील. फार मुली शिकलेल्या आहेत तो आपल्यात. मला खरं म्हणजे जर मी आता छोटा झालो असतो तर आपलीच एखादी मुलगी निवडली असते. मला माहिती आहे आपल्या जातीचं थोडं नुकसान झालं आहे, मला माहिती आहे. पण नाईलाज आहे, कारण प्रेम हे वेगळंच असतं. तिथं जातीचा वगैरे काय प्रश्न येत नाही. तो माणूस बेधडक असतो. आणि ती बिचारी जिने माझ्याबरोबर लग्न केलं, ती बेधडक होती. ती जर सगळ्या वडिलांना आईनं सोडून आली माझ्यावर, नाहीतर कोण येतं त्या काळात? ढोराच्या पोराबरोबर उच्चवर्णीयाची मुलगी पळून येते का? आली तर लगेच पोलिसांना बोलून परत घेऊन जाते. तर तसं नाही झालं, कारण हे प्रेमी विवाह एकमेकांच्या विश्वासाने एकमेकांच्या त्यागाने टिकवायचे असतात. आणि याची विशेष जबाबदारी आपले जे तरुण आहेत, म्हणजे अनुसूचित जातीचे सगळेच मी म्हणतो, नुसते ढोर समाजाचे नाही, त्यांनी जे इंटरकास्ट केलेले आहेत त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. की एखादी तरुणी तुमच्याकडे येते, ती त्याग करून येते, तर तिला सांभाळलं पाहिजे. कारण आपला संसार फार निराळा असतो मित्र हो. मला माहिती आहे की माझ्याही घरी त्यावेळेस मी सब इन्स्पेक्टर होतो लग्न झालं तेव्हा, माझ्याही घरात जर्मन सिल्वरचीच भांडी होती आणि कोरड्यास होतं, काळजी होती, सगळ्या गोष्टी होत्या. ह्या नवीन पूर्वी घरात तिला काय माहिती नाही ना, हे त्यांना फक्त वरण माहिती आहे, कोशिंबीर माहिती आहे, बटाट्याची भाजी माहिती आहे, आपल्याकडचा खैमा माहिती आहे. तुम्ही खिमा म्हणता, खैमा आम्ही सोलापूरचे. तर हे सगळं समजून घेतलं पाहिजे. मी एवढ्याच करता तुम्हाला सांगतो की त्या परिस्थितीमधून येतात त्यांना एकदम मग घरात भांडणं होतात. आईच्या बरोबर जमत नाही, मुलाच्या सासऱ्याबरोबर जमत नाही. आणि म्हणून सासू सासऱ्याने देखील हे समजून घेतलं पाहिजे, ती आपली एक मुलगी आहे म्हणून. आणि तिकडेही खरं म्हणजे तुम्ही समजदार आहात, आपल्या इथे इंटरकास्ट केलेले बरेचसे लोक आहेत. एक अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा आपला समाज आहे. असा मागे पडलेला समाज नाही, कधी कुठे असं भीक मागत बसलेला आपला समाज नाही. कष्ट करतील, वाटेल ते कष्ट करतील, पण ते भीक मागण्याचा प्रयत्न ते कधी करणार नाही. इथे या आता मी बघितलं आमच्या दिगंबर शिंदेंच्या तिथे राहण्याची एवढी घर, तेवढंच त्यांनी तिथं किराण्याचं दुकान तिथं चालू केलं. हे धन्यवाद देतो त्या मुलांना की कुठेतरी हात पसरत बसण्यापेक्षा, नोकरी मागत बसण्यापेक्षा स्वतःच्या ठिकाणी किराणा दुकान लावलं. तिथं सगळे येतात, तेलुगू येतात, तामिळ येतात, कन्नड येतात, मुस्लिम येतात. हा सगळा परिसर म्हणजे फार हिंदू मुस्लिम एकतेचा हा एक सुरेख अशा प्रकारचा परिसर आहे. आणि म्हणून प्रामुख्यानं आपले लोक मोठ्या प्रमाणामध्ये इथं राहतात. ते एकत्रित राहण्याची गरज आहे. राजकारणात ठीक आहे, कोण कुठे असेल त्यांना असू द्या, तो राजकारणाच्या व्यासपीठावर ते राजकारणाचं काम करतात. दुसऱ्या आपल्या समाजामधले सुद्धा कटके वगैरे शिवसेनेत होते, तुम्ही होता ना थोडी दोन हेही होते, साधूही होते, पण त्यांना आता पटलं ते इकडं आले. ते ठीक आहे, सोडून द्या. पण मी तर स्पष्टपणानं सांगतो की राजकारणामधली संधी मिळणं हे फार कठीण असतं. आणि संधीचा फायदा आपण घेत राहिलं पाहिजे. आपल्याला खरं म्हणजे मी खूप बोलत राहिलो, मला 12:30 निघायचं होतं, पण नाही नाही ठीक आहे बोला, बाकीच्या ना लागली मुखी असं असं असं. पण हे अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही अरेंज केलं. आणि केवढ्या वेळात तुम्हाला सांगतो, 4 ते 5 दिवसामध्ये त्यांना सांगितलं. मी म्हटलं कसे लोक येतील हो महाराष्ट्रातून,
ते म्हणाले आम्ही बोलावतो बरोबर, आणि बोलावले सगळा मंडप भरून गेलेला. आणि धारावीतली जागा कोणी आपल्या समाजातले लोक कोणी चुकलेले नाही आहेत कुठाव म्हणून, तर सगळ्यांना माहिती आहे. म्हणून एक चांगला समारंभ चांगल्या प्रकारे एकत्रित तुम्ही राहण्याचे केलं, त्यांच्याबरोबर जुन्या सगळ्या सहकाऱ्यांचा वयस्कर लोकांचा सत्कारही केला. मी अनेकांना ओळखतो, एक दोन सोडले तर ते माझ्याबरोबर असतात. आता 77व्या वर्षी मी त्या लोकांना ओळखणार नाही तर काय. तर आता आम्ही आता आमची उतरती लागलेली आहे, त्यामुळं नवीन पिढीतल्या लोकांनी आपल्या हातात घेतलं पाहिजे. हातात घेतलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये विचार असला पाहिजे, वाचन असलं पाहिजे. नुसतंच भाषणाने हे काम होऊ शकत नाही, रात्रंदिवस त्याचं चिंतन केलं पाहिजे, तरच तुम्हाला मान्यता दुसऱ्यांच्यामध्ये मिळते. नाहीतर एखाद्या समाजामधली एखादी तेवढ्यापुरतीच मान्यता मिळते आणि तुम्ही निघून जाता. आणि म्हणून जर तुम्हाला नॅशनल लीडर व्हायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर त्याच्याकरता सर्वांशी चर्चा केली पाहिजे, सर्वांच्या बरोबर राहिलं पाहिजे, आकलनशक्ती वाढवली पाहिजे आपण, की आपण ह्या समाजाचे आहोत. आपला समाज थोडा आहे, मोठ्यावर मोजण्यात का. मी तर म्हणतो की एक खासदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ शकेल एवढी आपली जात आहे, 16 लाख असेल आहे ना, 16 लाखपर्यंत असेल. तर एक एक खासदार निवडून येऊ शकतो. सगळ्यांचे जर धर्म आपल्या गौर समाजाचा प्रतिनिधी म्हणून घेतला तर, पण इथं आहेत का, एवढे नाही आहेत. तर तुम्ही धारावीत उभा राहू शकता का गौर समाजाचं म्हणून, नाही मिळत. तुम्हाला सगळ्यांची साथ घ्यावी लागेल, बौद्धांची साथ घ्यावी लागेल, मुस्लिमांची साथ घ्यावा लागेल, दुसरे आमचे बॅकवर्ड क्लासेसची साथ घ्यावी लागेल. त्या सगळ्यांची साथ घेऊन आपल्याला आपलं नेतृत्व पुढे जावं लागेल. आणि एकट्यापुरतं जर तुम्ही करत राहिला तर तेवढ्यापुरतं मर्यादित राहील. एखाद्या इलेक्शनमध्ये निवडून याल पण पुढे जाऊ शकणार. आणि म्हणून आपल्या बोटावर मोजण्याइतकी माणसं, नामदेव होटकरांच्या सारखा एक विद्वान माणूस, की साहित्यिक, नाटकं लिहिणारा कलाकार आणि राजकीय भाषण असणारा नेता, माझ्याबरोबर ते आमदार होते, नंतर वारले, मी त्यांना फार आदराने वागवत असे. तर म्हणून मी तरुणांना, आपले तरुण खूप उत्साही मला दिसले इथे, तरुणांना मी आग्रहाची विनंती करेन की हे आमच्या ग्रुप तमक्या ग्रुप ह्या भानगडीत तुम्ही कृपया पडू नका. तुम्ही स्वतंत्रपणानं विचार करून आपल्या समाजाचं भलं कसं होईल याचा विचार करून आपण राहिलं पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना देखील मी विनंती करेन, आजपासून सगळे तुमची भांडणं बंद. आहे, मला माहिती आहे, मला माहिती आहे, पुढे आहे तिकडं तिकडं आहे. मला मला काही लोकांनी सांगितलं मला, नाही ठीक आहे, मला नाही नाही राहू, मला काही लोकांनी सांगितलं होतं की नाही इथं अमुक होईल तमुक होईल. मी म्हटलं काही होणार नाही रे बाबा, मी हजारोच्या क्राऊडला मी सांभाळायला माणूस आहे, लाखोच्या क्लाईंटला, मला काही होणार नाही, कोण काय हंगावा येणार नाही, कोण टीका करणार नाही. किती सुरेख सभा झाली आपण दुष्ट लागण्यासारखी. त्यामुळं आपण सगळे आणि सगळे नेते इथं आले, महाराष्ट्रातून आले, असंच आपलं काम पुढे चालू करा. माझी जिथे जिथे गरज लागेल तिथे मी तुमच्याबरोबर आहे. पण आता सुदैवाने मी महाराष्ट्रात आहे, त्यामुळे खासदार आमदार काही नाही आहे, तर मी थोडासा मोकळा आहे. पुढे काय 2-5-6 महिन्यांनी होईल सांगता येत नाही. पण तुम्हाला सगळं तुम्ही विचारवंत आहात सगळे. आत्ता तुम्ही जसं सांगितलं तुम्ही काम करतात, या संस्थेचं काम केलं, तसं हे काम करत चला. तुम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, त्यांचे सर्व मंडळ एक दिलाने ह्याच्यातून काम करा. ठीक आहे, जाऊ दे आपलं.
असं आहे, जो काम करत असतो ना त्याच्यावर टीकाही होत राहणार, लक्षात ठेवा. कामच नाही करणारा कोण टीका करतो? करत नाही कोण, विचारत सुद्धा नाही. आणि म्हणून काम करणाऱ्याच्यावर टीका होते, तर आपण ती टीका जी आहे ती कशी टीका होते त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे. ती टीका योग्य असेल तर सुधारणं पाहिजे, टीका योग्य नसेल तर सोडून दिलं पाहिजे. ते काय बोलला, वर्तमानपत्राला बोलला असं सोडून द्या. मी अजूनही माझ्यावर टीका करणारे लोक बरेचसे असतात वर्तमानपत्रात येत. रोज लोक एक दिवस वाचतात, दोन दिवस वाचतात, तीन दिवस वाचतात, चौथ्या दिवशी नाही वाचत, विसरून जातात लोक. आणि म्हणून राग धरू नका एखाद्या गोष्टीचा, तुझ्या बघतो लेखा तुझ्या मनाला नाही. आपला आपण तसे आहोत, तुम्हाला सांगतो, ताकदवान लोक आहोत आणि त्यातल्या त्यात संध्याकाळी सहाची वेळ झाल्यानंतर आणखी ताकद. मी हे बाहेर कुठे बोलू शकलो नको, आपल्यातच बोलतो. तर नाही इथं पाणी जर घेतलं मी तर ते म्हणतील साहेबांना, तर पाणी न पिता मी दोन तास सहज बोलू शकतो, काही त्यामध्ये आपल्याला. तर सांगण्याचं तात्पर्य असं की आज ज्या तऱ्हेनं तुम्ही, ज्या श्रद्धेनं, ज्या वृत्तीनं तुम्ही इथं आलात, तुमचं मन सगळ्यांचं साफ आहे, जे काय बोलायचं ते बोलून गेलात तुम्ही, या असे आगे चलो और अच्छा काम करो. मी कुणाचं काय चुकलं असेल बाहेरच्या लोकांचं त्यांनाही बोलवून मी सांगेन आणि एकत्रितपणानं मिळून काम करूया. तुम्हाला परमेश्वराने खूप ताकद द्यावी, कक्काया महाराजांनी खूप ताकद द्यावी. सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे ते कक्काया महाराज म्हणजे. आणि आपल्याला मी माझा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार केला, ते एक नाही दोन हार एवढे मोठे आणले, म्हणून मी सगळ्यांना मी तुम्ही या म्हटलं माझ्याबरोबर, नाहीतर त्या हाराचं ओझं मला झेपणार नाही. हाराचं ओझं याचा अर्थ ज्या तऱ्हेनं प्रेमाने तुम्ही घातलेलं आहे आणि समाजाचं काम चांगलं करा म्हणून म्हटलेलं आहे, म्हणून मी त्यांना आत घेतलेलं आहे. नुसतंच आत घेतलेलं नाही, शोभेकरता आत घेतलेलं नाही. असो आपण हे सगळ्या भगिनी इथं उपस्थित राहिलात आणि माझं भाषण शांत चित्ताने ऐकून घेतलं. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, धन्यवाद, जय हिंद.